बेरोजगार तरुणांना राज्य सरकारने नोकरी रोजगार हमी कायदा विद्यार्थ्यांना मिळालाच पाहिजे यासाठी अभ्यासिका विद्यार्थी समिती व विद्यार्थ्यांनी विविध मागणीसाठी अलका चौकात आंदोलन केलंय. रोजगाराच्या बाबतीत सरकारचे कोणतेही धोरण नसताना व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या स्वप्नील लोणकर आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर या देशात कोणतेही भविष्य नसल्यास तरुणाच्या हाताला काम द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे. हमाल संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव, आप पक्षाचे सुभाष वारे, काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, अभ्यासिका विद्यार्थी समितीचे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या वेळी डॉक्टर बाबा आढाव म्हणाले, सरकार तरुणाईचा अजिबात विचार करीत नाही. सरकार मधील नेते आपल्याला पुढे कसे जाता येईल याचा फक्त विचार करीत आहेत. सरकारचा अजेंडा हा फार वेगळा आहे. भारताला स्वतःचे अतिधोरण ठरवावे लागले. तरुणाईला काम मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. बेरोजगार तरुणांना राज्य सरकारने नोकरी दिलीच पाहिजे. विद्यार्थ्यांना भरपूर शिकून सुद्धा भारतात नोकऱ्या नाहीत, त्यामुळे तरुणाई परदेशात नोकरीसाठी जात आहे. खासदारांनी रिक्षा चालक, शेतकऱ्यांचं व बेरोजगार तरुणाईचे प्रश्न मांडले पाहिजेत. सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. माझे वय आहे 75 पुढे असूनही मी आज बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आंदोलनात सहभाग घेतला होता. काही दिवसापूर्वी आत्महत्याची, हा मुलगा कोण होता? तर तुम्ही ह्या जागेवर आहात, तिथं जवळच त्याचे वडील बुक बाइंडिंगचा व्यवसाय करत होते, आई वडील, आणि ते हडपसरच्या काळे पडवळीवर राहत होते. बुक बाइंडिंगच्या व्यवसायामुळे त्यांचा जो पुस्तकाशी संबंध आला, त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला शिकवलं. हा स्वप्नील इतका हुशार होता की हा बीई सिव्हिल झाला. बीई सिव्हिल इतकंच नव्हे तर त्याने MPSCच्या सगळ्या परीक्षा तो पास झाला. आणि तो स्वप्न पाहत होता एक जबरदस्त अधिकारी बनायचं. त्याच्या डोळ्यापुढे मुंडबिंद्यांचं नाव होत. आता गंमत अशी की सिव्हिल इंजिनियर त्याची बहीण, ती पण अशी शिक्षणामुळे चाललेली. ते दोन मुलं, त्याच्या आई वडिलांना दोन मुलं, आई जेजुरीच्या तिथं, महाराज जेजुरीचं त्यांचं. आणि त्यानंतर मग त्यांनी ही मुलं शिकवली आणि मुलगा म्हणत होता. आणि त्याने त्याने वाटायला काय वाटायला लागलं की हडप चढवलं राहत होती इथे काळे पडवळीवर. आता तुम्हाला माहिती आहे की त्याने कुटुंबी तर तिकडे त्याने प्लॉट मिळाला आणि त्याने घर बांधलं आणि या घरासाठी कर्ज घेतलं. अपेक्षा ही होती आता MPSC आपण झालो आता लगेच आपल्याला कॉल येईल. वर्ष झालं, 2 झाली, कॉल आला नाही. त्याच्या आईला आणि वडिलांना काल आम्ही भेटायला गेलो चौकूर शेडेवाला. आई म्हणाली, इतकी पोटतिकीने म्हणाली, अजित पवारांनी आज जे घोषित केलं रिकाम्याला का भरायचं, अहो हे 8 केलं असतं तर माझ्या मुलाचे प्राण वाचले. पण आम्ही खरी हरकत नाही, माझ्या मुलाच्या भयात जाण्यामुळे त्यांनी तोंड उघडलं आणि दाद दिली. पण ते नक्की करतील का तुम्हाला मला सांगायचंय. बाकीचे प्रश्न, या तरुणाईला ज्या देशामध्ये तरुण माणसाला भविष्य नाही, तो काय ठरवू शकत नाही, त्या देशाची इज्जत काय असते? मला तुम्हाला मिळतंय, तुम्ही हो वेळात एकच सांगायचंय, भाजपला सांगायचंय, राष्ट्रवादी काँग्रेसला सांगायचंय, काँग्रेसला सांगायचंय, तुम्ही जे मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं त्याचा हा नतीजा आहे. आज तुम्ही करोनाच्या अर्थ अर्थात लोक तुम्हाला काही बोलत नाहीत, पण हे सगळं जे आलंय ते तुम्ही मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं म्हणून आलंय. पैसे कुठल्या मिळाले? परके भांडवलदाराने या, तुम्ही जमिनी घ्या, उद्योग सुरू करा. आम्ही कोणताही कामगार घ्यायचा लावणार नाही.
वैभव गिरी, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.